नमस्कार। नवीन शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता चौथीमधून तुम्ही आदर्श शिक्षण प्रसारक मंडळे संचालित श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद या शाळेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहात। आपलं मनापासून आमच्या संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। मुलांनो, आज संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्याचं कारण म्हणजे कोरोना महामारीच्या या संकटाला आपण तोंड देतोय आणि अनेक जणांनी संपूर्ण विश्वामध्ये आणि आपल्या देशामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले। त्यामुळे आता तुम्हाला शाळेमध्ये येता येत नाहीये, हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याकारणामुळे सद्यस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या शाळा बंद आहेत। तरीही आपल्या सर्वांना आम्ही भोसले हायस्कूल येथील सर्व शिक्षक बांधव यांच्या वतीने जो तुमचा अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रमातील या शैक्षणिक वर्षामधील जो तुम्हाला अभ्यास करावायचा आहे त्यामधील आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। या मराठी विषयामध्ये प्रथम सत्रामध्ये एकूण 13 पाठ येतात। या 13 पाठातील आपण पहिली कविता माय मराठी हिचा आपण आज अभ्यास करणार आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे या महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला। आपल्या सर्वांची बोलीभाषा ही मराठी आहे आणि या बोलीभाषेनं आपल्याला बोलायला शिकवलं, जगायला शिकवलं, मानानं जगायला शिकवलं, सन्मानानं राहायला शिकवलं अशी ही आपली मराठी भाषा। आपल्या सर्वांना माहीत असेल आपली जन्मदात्री आई जिने की आपल्याला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर आपला सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं आणि लहानाचं मोठं करत असताना अनेक संकटांना तोंड देत ती आपला स्वतःचा संसार भागवत तुमचा सांभाळ करत असते, बरोबर ना? हो, नक्कीच। ती आई म्हणजे थोर मोठ्या एका कवीने सांगितलेलं आहे, आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हा काही आई काणी मज होई शोककारी, नोहे चहाक माते मारी कोणी कुटारी, स्वामी दिनी जगाचा आई विना भिकार। या उक्तीप्रमाणे ज्याप्रमाणे आपली आई श्रेष्ठ आहे, ज्याप्रमाणे आपली आई आपल्यावरती प्रेम करते, आपल्यावरती माया करते, त्याचप्रमाणे आपली जी बोलीभाषा आहे ही बोलीभाषा म्हणजेच आपली मराठी भाषा। म्हणून मुलांना आज या मराठी भाषेचा जो गौरव आहे, या मराठी भाषेचा जो झेंडा आहे, आज संपूर्ण विश्वामध्ये आपण लावत आहोत। आज आपला मराठी माणूस अनेक देशांमध्ये जाऊन आपली स्वतःची ओळख त्या ठिकाणी निर्माण करत आहे। मग हे कशामुळं? हे आपल्या मराठी भाषेमुळं। त्याचपैकी आपली ही मराठी भाषा ज्या माध्यमातून आपण संवादासाठी हिचा वापर करतो, दररोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी या मराठी भाषेचा वापर करत असतो, ती आपली मराठी भाषा आपल्या सर्वांची प्रेमळ भाषा। जगाच्या पाठीवरती अनेक भाषा आहेत, प्रत्येक राज्यामध्ये आपलीच मराठी भाषा प्रत्येक कोसावरती बदलत असलेली आपल्याला पाहायला मिळते, तरी इतर राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सर्वांची ओळख असलेली आपली आपुलकीची आणि सर्वांच्या मध्ये एक नातं चांगलं निर्माण करणारी भाषा म्हणजे आपली ही मराठी भाषा।
आणि त्याच मराठी भाषेचा बोलबाला, त्याच मराठी भाषेचा झेंडा आज जगाच्या पाठीवरती आपल्याला ठामपणाने अभिमानाने फडकत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। परवाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या या उस्मानाबाद नगरीमध्ये पार पडलं। अनेक कवी, कवयित्री, लेखक यांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना, श्रोत्यांना या मराठी भाषेचा जो एक विस्तारलेला रूप आपल्याला या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये याच नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। म्हणून मुलांनो, आपण आता चौथीमध्ये प्रवेश घेतलात, तुम्हाला थोडी आता वरच्या वर्गावरती मध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडी भीती असेल मनामध्ये, तर आता आपण कोणीही घाबरायचं नाही, कारण आपल्या सोबतीला जी आहे ती आपली मराठी भाषा। मुलांनो, ही जी मराठी भाषा आहे त्यातलीच एक ओळख आपली कुठे तिने निर्माण केलेली आहे त्याचा दाखला देण्यासाठी एक सुंदर अशी कविता, एक गीत आज आपल्या समोर आपण पाहत आहोत। ते गीत म्हणजेच माय मराठी। ही कविता लिहिलेली आहे संजीवनी मराठे। संजीवनी मराठे यांचा जन्म पुणे येथे झाला आणि अतिशय होतकूर अशा कवयित्री 1916 पुणे येथील त्यांचा जन्म आहे। 1 एप्रिल 2000 पुणे। एक कविता गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री त्या होत्या। संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले। शाळकरी वयातच त्यांनी कविता कराव्यास सुरुवात केली होती। त्यांचे अनेक कविता संग्रह या ठिकाणी प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये अंजू पत्र संग्रह, अंजू वॉन वेश, आत्मीय इच्छामणी आणि इतर गोष्टी, बाल साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे। काव्य संजीवनी 1948 मध्ये त्यांचं प्रसिद्ध झालं। गंमत हे बाल साहित्य सुद्धा प्रसिद्ध झालं। चंद्रफूल 1951 मध्ये आणि चित्रा 1947 असा त्यांचा अल्पसा परिचय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तर हा अल्पसा परिचय घेऊन आज आपण प्रत्यक्षामध्ये संजीवनी मराठे लिखित जी कविता आपण पाहतोय, अर्थातच माय मराठी, ही कविता मी गाऊन ताला सुरात या ठिकाणी म्हणतोय, तुम्ही सर्वांनी ती लक्षपूर्वक ऐकायची आहे। माय मराठी तुझी या पायी तन मन धन मी वाहियले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगुनी राहियले, कष्टा मधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई, तुझे झरे तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा, माय मराठी तुझी या अंगी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तवा भारी भरारणे मज आवडते, तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे उठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी, तुझिया साठी गुंफित बसते मोहन माला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परीपन रंगांची, माय मराठी तुझिया साठी वात होनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, माय मराठी या पाई तन मन धन मी वाहियले। ही अशी सुंदर अशी कविता संजीवनी मराठी लिखित आज आपण एक एक कडव्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। प्रथम जे कडवा आहे, माय मराठी तुझी या पायी तन मन धन मी वाहियले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगुनी राहियले। मुलांनो लक्ष द्यायचंय, बघा
कवयित्री काय सांगते आपल्याला की माझी माय मराठी जी आहे ती माझी आई आहे. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की आई आणि मराठी याचं नातं. ज्याप्रमाणे आपली आई असते की आपल्यावरती प्रेम करते, माया देते, आपला आपल्यावरती जिव्हाळा निर्माण करते, ती आपली सर्वांची लाडकी जन्मदात्री आई. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवरती प्रेम करतो त्याचप्रमाणे आई सुद्धा आपल्यावरती प्रेम करते. ही जी आई आहे ती आपल्यावरती प्रेम करते, लहानाचं मोठं करते. उदाहरणात मी सांगतो तुम्हाला, आपण ज्या वेळेस बाळ लहानाचं मोठं होतं ते रांगत दूर अंतरावरती जातं, कुठेतरी त्याचा तोल जाण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेस आपली आई धावत पळत येते, हे बाळा बाळा थांब पडशील. ज्याप्रमाणे आपली आई काळजी घेते त्याचप्रमाणे आपली मराठी भाषा सुद्धा आईप्रमाणे आपली काळजी घेते. अर्थातच ही आपली माय मराठी ज्याप्रमाणे आपल्या आईला मातृ जिनं आपलं मातृत्व संपूर्णपणे त्या मुलांच्या मध्ये घालवलं असतं, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपली आई आहे त्याचप्रमाणे आपली मराठी भाषा सुद्धा तिला आपण आई म्हणून संबोधतो. अशी ही माझी माय मराठी तुझी या बाई तनमन धरते वाहिलेले. मग आपण सुद्धा प्रेम त्या मराठीवरती एवढंच करतो की या मराठी भाषेसाठी तिच्या पायी म्हणजे तिच्यासाठी तन मन धन. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे आपल्या सर्वांच्याकडे मन आहे निर्मळपणाचं, जे की कधीही कुणाचं वाईट कधी करणार नाही आणि वाईट कधी चिंतणार नाही असं मन आहे. कधी पाहिलं का हो मन आपण कोणी? कारण मन आपल्याला कधी दिसत नाही, पण ते आपल्या अंतर याच्यातून विचारातून निर्माण झालेली जी भावना असते त्याला आपण मन म्हणतो. धन म्हणजे पैसा, जो काही पैसा आहे. आता बघा या ठिकाणी तन म्हणजे शरीर, धन म्हणजे पैसा, जे की आपल्याकडे असतो पैसा ते सर्वस्वी आपण या मराठीसाठी वाहणार आहोत. मग काय हो तुम्ही म्हणजे काय पैसे घ्यायचे त्या मराठीच्या पुस्तकावरती टाकायचं असं काही आहे? नाही. तर या मराठी भाषेचे जे जे काही पुस्तकं आहेत त्या सर्व पुस्तकांचा आपण सर्वांनी मिळून अभ्यास केला पाहिजे. मग त्याच्यासाठी जो पैसा आपण खर्च करून जे पुस्तकं विकत घेणार आहोत ती पुस्तकं आपण विकत घेऊन ते त्या पुस्तकातलं जे ज्ञान आहे, ज्या लेखकाने ज्या कवयित्रीने जे ज्ञानार्जन आपल्याला केलेलं आहे त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी मग कवयित्री संजीवनी काय म्हणते मराठे की बाबा माझी हे आई तुझ्यासाठी माझं शरीर, माझं मन आणि माझा पैसा सर्वस्वी मी तुझ्या पायावरती ठेवलेला आहे, मी तुझ्यासाठी अर्पण करणार आहे. पुढचं बघा, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुणी राहील. आणि आम्ही असं नाही करत की बाबा आज एक पाठ वाचला वाचला आणि सोडून दिला असं नाहीये. तर आम्ही काय करतो तुझिया नामी तुझ्या नामामध्ये म्हणजे सतत तुझ्या नावामध्ये आम्ही गुंतून राहतो. मग आम्ही काय सतत मराठी मराठी असं काय जपमाळ करतो का? नाही करत. तर मराठी भाषेमध्ये असणारे जे काही पुस्तक आहेत त्यांचा अभ्यास, गीत, कवी त्यांनी लिहिलेल्या कविता यांचा अभ्यास आम्ही करतो आणि त्याच्यातून जे मिळणारं ज्ञान आहे ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना? हो. तुझिया धामी अखंड रंगुणी राहील. धामी म्हणजे तुझ्या तुझ्यामध्ये गुंतून राहण्याचा मी प्रयत्न करतोय आणि अखंडपणाने म्हणजे सतत कायमस्वरूपी तुझा मी अभ्यास करत या ठिकाणी राहतो असं या ठिकाणी कवित्री सांगते. बघा पुढच्या कडेमध्ये काय म्हणतात कवित्री, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजलाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. बघा कवित्री काय म्हणतात, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजाई, जे काही तू हे वैभव उभा केलेलं आहेस आणि तुझ्यामधलं जे ज्ञान आहे
मराठी भाषेतून जे जे काही निर्माण झालेले ज्ञान आहे त्याची गोडी मला चाखायची आहे। हे आई, हे माझी मराठी भाषे, हे माझी मला जगायला शिकवणारी तू माझी आई आहेस, तर तुझ्या मधून जे काही निर्माण झालेलं ज्ञान आहे ते मला चाखायचं आहे। आणि मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्मळ अंगाई, तुझ्या मांडीवरती विसावायला मला आवडेल। आणि तुझ्या मांडीवरती विसावा घेऊन जी लहानपणामध्ये आपली आई बाळ झोपत, ज्यावेळेस बाळ झोपत नाही ना त्यावेळेस मांडीवरती आपली आई जोजवते आणि एक सुंदर अंगाई गाते, निज निज रे माझ्या बाळा, अशा अनेक अंगाई गीतं आज अनेकांनी गायलेली आहेत। तशा अंगाईचं गीत गाऊन आपली आई ज्याप्रमाणे आपल्याला जुजवते आणि आपल्याला झोपवण्याचा प्रयत्न करते, त्याच प्रकारे ही माझी आई तू मराठी भाषा आहेस, तर तुझ्यामध्ये गुंतून राहून तुझा अभ्यास करून तुला मला शिकून घ्यायचं आहे आणि तुझ्यामधल्या जी अबीट गोडी चव आहे ती मला चाखायची आहे, असं या ठिकाणी कवयित्री सांगतात। पुढे बघा, तुझे झरे आज तुझी पाखरे, वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा। बघा, तुझे झरे आणि तुझी पाखरे, आता निसर्ग सगळ्यांनी पाहतो आपण, या निसर्गामध्ये आकाशामध्ये उंच भिरभिरणारी पाखरं आपल्याला पाहायला मिळतात, निसर्गामधली ही सगळी झाडे वेली फुलं आपल्याला आनंद देत असतात आणि या आनंदामधूनच आपल्याला या जगाचा जो वास आहे, सहवास आहे आणि तो माणसा माणसामध्ये जो लपलेला आहे, या मराठी भाषेतलं जे प्रेम आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि तो आनंद। आता बघा, अनेक पक्षी पहाटेच्या प्रहरी उठतात, मला माहित आहे चिमण्यांचा चिवचिवाट असतो, कावळ्याचा गावगाव आवाज आपल्याला कानावरती पडतो, कोकिळीची कुहू कुहू आपल्या कानावरती सकाळी सकाळीच्या प्रहरी येते किंवा दिवसा आपल्याला पाहायला मिळतात हे सगळे पक्षी। तुम्हाला सगळ्यांना आवडणारा राष्ट्रीय पक्षी मोर, लहानपणी तुम्ही कितीतरी मजे मजे जे गीत म्हणता, नाचरे मोरा आंब्याच्या वडात, आणि या गीताच्या माध्यमातून आपण नाचून त्या मराठी भाषेच्या त्या शब्दामध्ये एवढं तल्लीन होऊन जातो की बस आपल्याला पुढे काही दिसत नाही। आणि त्याच्यामधून या सगळ्या झरे आहेत, आता झरे म्हणजे तुम्हाला माहितीये डोंगर दऱ्यातून ज्यावेळेस पाऊस पडतो धोधोचा, त्या डोंगर दऱ्यातून वाहणारे जे निर्झर म्हणजे खळखळणारे जे झरे आहेत, पांढरे शुभ्र झरे आहेत, ते पांढरे शुभ्र झरे आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्या निसर्गाचा आनंद ज्यावेळेस मराठी भाषेतून एका पुस्तकामध्ये शब्दबद्ध होतो ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जेव्हा तल्लीन होऊन जातो आणि तोच या जनमानसातला वास तुझा जो मला आहे तो माझ्या विचारामध्ये येतो आणि मी तो दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो, अशी ही माझी मराठी भाषा आणि त्यामधला हवा हवासा वाटणारा राग तुझा संतोष तुझा। काही प्रेमळ शब्दाचे बोल असतील किंवा रागाने आलेले दोन शब्दांचे बोल असतील, ते कानावरती पडल्यानंतर त्याच्यामधला जो सहवास आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तोच सहवास आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये या मराठी भाषेचा घ्यावायचा आहे, अशी ही गोड प्रेमळ आपली मराठी भाषा आपल्या मनाला कुठेतरी आनंद देऊन जाते, अशा या प्रेमळ भाषा म्हणजेच आपली माय मराठी भाषा त्याचाच उद्गार आपण करतोय। तर त्यामधली आजच्या दिवशी या तीन त्याच्यातले जे कडवे आहेत आपण पाहिलेले आहेत, बाकींच्या कवितेचा अभ्यास आपण पुढील सत्रामध्ये पाहतोय, तर सर्वांनी त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा, त्या जे तीन कडवे मी शिकवलेले आहेत त्याची त्याचा जो रस आहे त्याच्यामधलं जे मर्म आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि सर्वांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपापला मराठीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे, एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण राहिलेला भाग पाहणार आहोत। सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा, कोरोनापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही घरीच थांबा, सॅनिटायझरचा वापर करा, हात स्वच्छ ठेवा आणि कुठला आजार असेल तर तात्काळ आपण त्याची कल्पना आपल्या घरच्यांना द्यायची आहे, सर्दी खोकल्यापासून सावध राहा, धन्यवाद।